हा एकदम राईट येते शेवाळ नाही जास्त. आता आपण सती अनुसया या ठिकाणी आलेलो आहोत. हे ठिकाण चित्रकूट या धामामध्ये आहे आणि आपण सर्वजण मंदाकिनी या नदीच्या पात्रामध्ये दर्शनाचा योग घेत आहोत. रामकृष्ण तर आपण सकाळी पोहलेलो जी नदी होती तिची नदी मंदाकिनी इथं कुठतरी त्या तिचा या डोंगरात उगम पावतो. त्याच्यामुळे नदीचं पाणी एकदम स्वच्छ आहे आणि या पाण्यात माशांची संख्या जरा जास्त आहे. जास्त म्हणजे जरा जास्तीत जास्त आहे. महाराज यात पाय घाला हो त्या खाड्यात खाड्यात. आता कॅमेऱ्यात किती दिसलं काय माहित, पण आता आता परत एकदा कॅमेरा भिजवायची काही इच्छा नाही आपली. परत ते पुसत बसावं लागतंय. हा पळत येत लगेच. हा तर पुढं होतो आपण. हा इथंच उगम पावते त्याच्यामुळे अजून नदीचं पाणी जरा जास्त स्वच्छ आहे. पुढं पुढं जात असताना ती तिच्यासोबत बरासा कचरा केर कचरा घाण वगैरे गोळा करत जाते म्हणून जरा पाणी खराब होतं. परंतु इथं जरा जास्त चांगलं आहे. नदीच्या दोन्ही बाजूने हिरवीगार झाडी येतं जे की अर्थातच नदीच्या पाण्यामुळेच हिरवीगार येतं. इकडं मागच्या बाजूला भला मोठा उंच डोंगर आहे. या डोंगरातच हे सत्य अनुसयाचं मंदिर आहे कोरलेलं आहे. आता इथं बघू शकता तुम्ही श्री परमहंस आश्रम अनुसुया चित्रकूट. चला आपण काय जास्त वेळ इथं टाइमपास करणार नाहीत. महाराज लोकांनी शॉर्टकट आणला आणि आले कॅमेरे. कुठे शॉर्टकट आणायचं महाराज चंद्र भाई आणि कॅमेऱ्यात आले असं काही नाही. बरोबर आहे माझ्याकडे. नोटा मोजायला माणसं रोजन ठेवायच्या नाही तर हीच रोजन असाय बसल्यात नोटा मोजायला. सांगू शकत नाही लय पैसा आहे आपल्याकडे ना सो कुठं काळा ना. बघा आपल्याला काय सापडलं पैसे पैसे घ्या मजा. आणि
अशा प्रकारचे खूप सारे चित्र बनवले ती बघत बसलं तर अख्खा दिवस ह्याच्यात जायचा आपल्याला गाडी एवढा वेळ नाही आपल्याला परत गाडीकडे पण जायचं आणि इथलं सगळं फिरून झालं पाहिजे तर इथला पास करूया आणि डायरेक्ट पुढं जाऊया नॉन स्टॉप.